ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकंजी सूद दरवाढी विरोधात यंत्रमाग धारकांची निदर्शने। इचलकंजी शहरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी उद्यानात आज सूद दरवाढ विरोधात यंत्रमाग धारकांनी निदर्शने केली। अनैसर्गिक व भरमसाठ सूद दर वाढल्यामुळे यंत्रमाग धारक अडचणीत आलेला आहे। इचलकंजी पॉवरलूम असोसिएशन येथे सर्व यंत्रमाग धारक जमले, तेथून मुख्य मार्गावरून ते सूत मार्केट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये एकत्रित येऊन या अनैसर्गिक सूत दरवाढी विरोधात निदर्शने केली। गेल्या 2 महिन्यापासून सूत दरामध्ये भरमसाठ वाढ केली जात आहे, परंतु त्या प्रमाणात कापडाला दर येत नसल्याने यंत्रमाग उद्योजकांना नुकसानीमध्ये कापड विकावं लागत आहे। सूत गोडाऊन फुल भरलेली आहेत, सूत बासणी ठेवण्यास जागा नाही, तरी देखील सूताचा साठा करून सूत व्यापारी सूत दरामध्ये भरमसाठ वाढ करत आहे। यंत्रमाग उद्योग हा उत्पादन घटक असल्याने त्यांना उद्योग बंद ठेवता येत नाही, याचा गैरफायदा घेऊन सूत व्यापारी सूताची अनैसर्गिक दरवाढ करीत आहे। याचबरोबर सूत व्यापारी हे सूताच्या काउंट मध्ये तफावत, वजनामध्ये तफावत, दिली जाणारी बिले घेतलेल्या सूतामध्ये पेक्षा वेगवेगळ्या काउंटची देणे अशा चुकीच्या पद्धतीने व्यापार करीत आहेत। याला विरोध करण्यासाठी पहिलं पाऊल आज निदर्शने करून टाकण्यात आलं, तर सूत दरवाढ थांबली नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी सतीश कोष्टी, सागर चाळके, प्रकाश मोरे, राजाराम धारवट, राजगोंडा पाटील, पांडुरंग धोटपुंडे, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, विनोद काकांनी, दत्तात्रय कणोजे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग सोलगे, प्रकाश गौंड, सूरज दुबे, महेश दुधाणे, जनार्दन चौगले, श्रीशैल्य कित्तुरे, बंडोपंत लाड यांच्यासह यंत्रमाग धारक संघटना व वस्त्र उद्योगातील नेते मंडळी, कारखानदार उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी इचलकरंजी रोहन हेरळगे।